आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुंबईच्या प्रतिपंढरपूरमध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की भाविकांची मोठी गर्दी आहे. खरं तर वडाळ्यातलं हे श्री विठ्ठल मंदिर आहे आणि याच मंदिरामध्ये आपण पाहत आहोत की सकाळपासूनच खरं तर सगळे जे भाविक आहेत जे खरं तर या आषाढी वारीमध्ये खरं तर सहभागी होऊ शकत नाही, महिनाभर सुट्टी घेऊ शकत नाही, असे सगळे जे भाविक आहेत, सगळे जे वारकरी आहेत, ते खरं तर आपल्याला या ठिकाणी खरं तर आल्याचं पाहायला मिळतं. सकाळपासूनच या ठिकाणी आपण बघितलं तर भाविकांची गर्दी आहे, महिलांची मोठ्या संख्येने आपल्याला या ठिकाणी गर्दी पाहायला मिळत आहे. एका बाजूला आपण बघतो की सगळे जी भाविक आहेत, सगळे जे वारकरी आहेत, त्यांचा खरं तर या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम चालू आहे. दुसऱ्या बाजूला आपण बाहेर बघितलं तर सगळे जे चाकरमानी ज्यांना खरं तर कामावर जायचं आहे, मात्र आधी दर्शन घ्यायचं आहे विठ्ठलाच्या, अशा सगळे जे चाकरमानी आहेत त्यांची मोठीत मोठी रांग खरं तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मुंबईतलं खास करून आपण पाहायला गेलं तर हे जे प्रति पंढरपूर जे आहे या ठिकाणी आपल्याला माहिती आहे पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा सगळे चाकरमानी सगळे जे मिल कामगार होते त्यांना पंढरपुरामध्ये एक महिना सुट्टी घेऊन जाता येत नव्हतं, असे सगळे जे चाकरमानी आहेत, सगळे जे मिल मजदूर आहेत, ते खरं तर या ठिकाणी यायचे आणि या ठिकाणी विठ्ठलाचं दर्शन घेत होते. मात्र आता आपण पाहत आहोत की हेच जे मंदिर आहे ते आता तिकडे येणाऱ्या भाविकांची संख्या जी आहे ती आपल्याला वाढलेली पाहायला मिळत आहे आणि त्याच्यामुळे आज दिवसभर अशाच पद्धतीचे वेगवेगळे कार्यक्रम खरं तर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत. सध्या या मंदिरामध्ये आपण बघितलं तर विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे, सोबतच पहाटेपासूनच विठू रखुमाईचा जो जयघोष आहे तो आपल्याला या मंदिरामध्ये होताना पाहायला मिळत आहे. सगळ्या भाविकांसाठी बाहेर प्रसादाची सुद्धा खरं तर व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आज दिवसभर अनेक जे मान्यवर आहेत ते देखील खरं तर या मंदिराला येऊन भेट देतात. मात्र सर्वसामान्य नागरिक ज्यांची खरं तर नोकरी असते, नोकरी सांभाळून घर सांभाळून विठ्ठलाचं दर्शन करायचं आहे आणि अशा सगळ्या मुंबईकरांसाठी खरं तर हे जे विठ्ठल मंदिर आहे ते सुप्रसिद्ध आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आता पहाटेपासूनच या ठिकाणी खरं तर गर्दी सुद्धा पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन विक्रम सावंत सह रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.